एसपीएन न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। खडकाळी परिसरातील युवकाचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। सविस्तर वृत्त असे, खडकाळी परिसरात राहणारा परेश उर्फ जाकी पवार या तरुणाचा काल दिनांक 27 मार्च रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। परंतु त्याच्या शरीरावर जखम असल्याने त्याच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यावर आरोप करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देत नातेवाईकांची समजूत काढत त्यांना कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले। याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आणि रिपाई युवक महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांनी याबाबत अधिक माहिती दिली। नाशिक शहरातील खडकाळी अतिशय गजबजलेला परिसर आहे, त्या ठिकाणी जॉकी पवार हा एक युवक पहिल्यापासून राहत होता। काल रात्री त्याच्या वडिलांना 2 वाजेच्या आसपास पंचवटी पोलीस स्टेशनमधून फोन आला होता आणि त्या फोनच्या नंतर काल सकाळपर्यंत किंवा आज सकाळपर्यंत त्याच्या घरच्यांना कुठलाही संपर्क झाला नाही आणि ज्या फोनवरून फोन आला त्या फोनला त्याच्या वडिलांनी परत कॉल केला तर ते संबंधित पोलीस होते, त्यांनी त्यांना कुठलाही रिप्लाय दिला नाही। त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या मुलाचा शोध चालू केला। शोध चालू केल्यानंतर त्यांना अशी माहिती भेटली की त्यांचा मुलगा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ते आपल्या परिवारासह त्या ठिकाणी भेटायला गेले। त्या ठिकाणी बघितलं तर त्याच्या अंगावर वळ होते, पायाला हाताला हातपायाला सूज होते आणि तो मुलगा व्हेंटिलेटर लावला होता आणि तो मृत अवस्थेत होता। त्याला डॉक्टरांनी कालांतराने मृत घोषित केले। मृत घोषित केल्यानंतर घरच्यांनी आणि नातेवाईकांनी बऱ्यापैकी तपास चालू केला आणि आता असं जाणवतं की पंचवटी पोलीस नेल्यानंतर त्या ठिकाणी जे कोणी कर्मचारी असते त्या कर्मचाऱ्यांनी त्याला मारलं होतं आणि मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं त्या घरच्यांचं सर्वांचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने खडकाळी परिसरातले सर्व लोक आजूबाजूपासून नातेवाईक सगळे सिव्हिल हॉस्पिटलच्या पीएम रूमच्या इथे जमले होते। त्या ठिकाणी सकाळपासून बऱ्यापैकी पोलीस अधिकारी येत होते पण नातेवाईक अंत्यविधी करण्यास नकारच होते। त्याचं कारण असं होते की याचा मोठ्या भावाचंही अशा प्रकारचं निधन झालं आहे आणि त्याला आत्तापर्यंत न्याय मिळाला नाही। त्या घटनेला आत्तापर्यंत 7 ते 8 महिने झाले आणि आत्ता या ठिकाणी ACP सिद्धेश्वर धुमाळ साहेब आणि किरण कुमार चव्हाण DCP हे दोघंही साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की याचा आम्ही सखोल तपास करू आणि हा अर्ज चौकशी करता जे ACP असते परिमंडळाची पत्नी त्यांना तपास देऊ आणि वरिष्ठ लेवलला चौकशी झाल्यानंतर याच्यामध्ये गिल्टी कोणी सापडला म्हणजे एक सिव्हिल माणूस असेल किंवा साधारण माणूस असेल किंवा पोलीस खात्यातील कोणी कर्मचारी असतील किंवा अधिकारी असेल त्यांच्यावर निश्चितच कारवाई होऊन त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्याचं त्यांनी आपलं आश्वासन दिलं आहे आणि त्यांच्या आश्वासनाला अनुसरून आज नातेवाईकांनी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आमच्या सर्व मित्रपरवाची अशी मागणी आहे असा प्रकार कोणासोबतही घडू नये किंवा कुणीही करू नये। पोलिसांनी जर कोणाला रात्री अपराधी अटक केली असेल किंवा सोडले असेल तर नातेवाईकांना बोलवून त्यांच्या ताब्यात द्यावे, म्हणजे भविष्यामध्ये अशा प्रकार घडणार नाही। आणि आज त्या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा गाळा कोसळला आहे। आज त्यांच्या कुठल्या आपत्य शिल्लक नाही, दोन्ही मुलासोबत अशीच घटना घडली आहे। भाऊ पोलिसांनी मर्डर केलं असं काही लोक म्हणतात, पोलिसांच्या मारामुळे त्याला जबर जखमी झाला आणि मृत्यू झाला। नातेवाईकांचं म्हणणं असं आहे की रोकडे आणि शेवळे नामक जे पोलीस हवालदार किंवा काय कॉन्शियल असतील त्यांनी मारलं म्हणून मृत्यू झाला आहे। याबाबतची आपल्याला कुठलं फुटेज मिळालं नाही किंवा कुठली संपूर्ण माहिती मिळाली नाही पण ज्या वेळेला चौकशी होईल चौकशीमध्ये CCTV फुटेज मिळतील किंवा त्या अनुषंगाने क्वालिटी टेस्ट मिळतील किंवा जी काही माहिती मिळेल त्या अनुषंगाने ACP साहेब तपास करतील आणि जे गिल्टी भेटतील या प्रकरणामध्ये त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल। आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही पोलीस आयुक्तांची असेल किंवा गृहमंत्र्यांची निश्चित या संबंधित प्रकरणात भेट घेऊ आणि या परिवाराला न्याय मिळून जाईल। पोलिसांनी जबाबदारीने स्वीकारली अजून की त्या पोलिसांनीच मारलंय ते लिहून द्यायला तयार आहे, प्रेत घ्यायला तुम्ही तयार आहे पण त्यांनी जबाबदारी स्वीकारली नाही तर मग पुढे काय? कोणत्या पोलिसांनी? या पोलिसांनी जबाबदारी कुठे घेतली की आम्ही मारलंय म्हणून त्याला? आता पोलिसांनी असं सांगितलं की तुम्ही जो दुपारी तक्रार अर्ज दिला दुपारी काही समाजसेवक तक्रार अर्ज पंचायतीकडे दिला होता त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने तपास होईल आता आणि तपासांती जर समजेल पोलीस असो साहेब बोलले होते पोलीस असो किंवा सिव्हिल कुठल्या असो त्याला संबंधित 100% कारवाई होणार आणि जर त्याचा खून झालेला असेल निश्चित 302 प्रमाणे गुन्हा दाखल होणार। बऱ्याच वेळेला पहिल्यांदा ED दाखल होते म्हणजे आकस्मिकतेची नोंद होते आणि त्याचं रूपांतर हे 302 झालेलं आहे, तपासही झालेला आहे। मला असं वाटतं निश्चित याच्यात जर पोलीस गिल्टी असतील किंवा जे कोणी लोक गिल्टी असतील रात्रीचा संपूर्ण घटनेचा जो प्रवास बघितला आपण त्याप्रमाणे जे लोक गिल्टी असतील त्यांच्या निश्चितच कारवाई होईल। कारवाई झाली नाही
तर आपण त्या अनुषंगाने प्रयत्न करणार आणि पोलीस आयुक्तांना त्याच्या 2 दिवसांमध्ये या संबंधित प्रकरणाविषयी माहिती घेण्यासाठी आम्ही सर्व वकील मित्र जाऊन भेटणार आहे. तर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी परिवाराची समजूत काढत गुन्हेगाराला कठोर शासन करण्याचे आश्वासन दिले. तुमचं म्हणणं मांडले बरोबर, मी त्यात सगळं लिहून दिले की तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये वाटतं, पुन्हा तुम्हाला शंका आहे वगैरे काय. आता हे बेसिकली सगळं पंचवटीच्या हद्दीमध्ये झालेलं बरोबर, त्याच्यामुळे आपण त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करू, ACP लेवलच्या अधिकाऱ्यामुळे. आता हे शब्द हेड कॉन्स्टेबल नॉर्मली असे अर्ज वगैरे आपण खालच्या लेवलची तपासणी होत, पण ACP अधिकारी जबाबदार अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आपण ती चौकशी देऊ आणि जे कोण याच्यामध्ये असतील त्याला सोडायचं काहीच कारण नाही बरोबर, अजिबात काही सोडायचं कारण नाही. सिनियर ऑफिसर म्हणून चौकशी देतो, सिनियर ऑफिसर म्हणून पूर्णपणे चौकशी होईल, चौकशीवर मी स्वतः लक्ष ठेवतो आणि चौकशीमध्ये जे आपल्याला तुम्हाला वाटतं की त्याच्यामध्ये हे आहे. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.